लंडनच्या चेविनिंग स्कॉलरशिपसाठी 160 देशातील युवा नेतृत्व करणाऱ्या व 63,000 युवकांमधून केवळ 1% युवकांना स्कॉलरशिप देण्यात येते. अशी स्कॉलरशिप मिळवलेल्या लोणार तालुक्यातील पिंपरी खंदारे येथील युवक राजू केंद्रे यांचे लंडनहून मायदेशी आगमन झाल्यानंतर ग्रामपंचायत व एकलव्य फाउंडेशनच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर मायदेशी परतलेल्या राजू केंद्रेचा भव्य सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर डॉक्टर विशाल इंगोले बुलढाणा, श्री अनंत सुभाष खरात, वैभव तुपकर, सुमित मधुकर इंगळे, अक्षय गोविंद चौधर, अक्षय शिवनारायण कायंदे यांचा पिंपरी नगरीत भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर राजेंद्र शिंगणे, आबाई चव्हाण हे उपस्थित होते. तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच कमल मदन चौधर, उपसरपंच संतोष खंदारे, बबन हजबे, दत्तात्रय डोंगर दिवे, विठ्ठलभाऊ चव्हाण हे उपस्थित होते. तर प्रदीप पवार, सुनील ढाकणे, परमेश्वर उगल मुगले, विष्णू विटकर, प्रमोद व्यवहारे, सुरेश चौधर, प्रकाश चौधर, संचित केंद्रे यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. गावातील महिला व युवक उपस्थित होते. राजू, आता तो बहुजन उपेक्षित समाजातील मुले शिकली पाहिजेत यासाठी तो मायभूमीत काम करणार आहे असं यावेळी सांगण्यात आलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्कर शिंदे तर सूत्रसंचालन भूषण पवार तर आभार भास्कर पवार यांनी केले. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.